हाय हॅलो नमस्कार, मी संचिता ठोसर. अल्ट्रा मराठी बसमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. पुन्हा एकदा घेऊन आली आहे फोटो मागची गोष्ट. आणि येस, माझा आणि तुमचा सगळ्यांचा आवडता कलाकार माझ्याबरोबर आहे, शशांक आहे माझ्याबरोबर. हॅलो, कसा आहेस? मस्त मस्त, धमाल. फोटो मागची गोष्ट, खूप दिवसापासून मला हे सेगमेंट तुझ्याबरोबर खेळायचं होतं आणि काही कारणाने ते राहत होतं, पण आज सापडलास तर खेळूया. रेडी आहेस? तुझे काही फोटो आहेत माझ्याकडे जुने, तर ते फोटो कधी क्लिक केला होता तो फोटो, त्याच्या मागे काही गंमत घडली असेल तर मला सांग. आणि ते कुठलंही एकही फोटो फोटोशूटचा फोटो नाही आहे. ओके, चलो. पहिला फोटो आहे. ओके, हा फोटो वाईचा आहे आणि माझे बाबा तेव्हा बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये होते आणि त्यांच्या तिथनं ट्रान्सफर्स होतो असतात. सो पुणे, सातारा, वाई, कोल्हापूर असे अनेक शहरं आम्ही राहिलो. त्यातलं एक वाईतलं घर आणि माझा अगदी लहानपणीपासूनचा मित्र, ज्याला मी भाऊच म्हणतो, श्रेयस जोशी, तर तो शेजारी राहायचा. तर त्याचं आणि माझं असायचं की दर महिन्याला काहीतरी एक सेम कॉस्ट्युम करायचं आणि फोटो काढायचे. तर हा, तर मी हा कॉस्ट्युम केला होता. सो त्याचा सुद्धा असाच एक फोटो आहे. आमचे आणखीन दोन तीन फोटो आहेत. टाकीवरती पोलीसचे हाफ चड्डीतले कपडे घालून आम्ही मारामारी करतोय असा एक सेम फोटो आहे. हा एक फोटो आहे. आणि आमची मे केतकर कुटुंब आणि हे जोशी कुटुंब, त्याच्यात एक खासियत अशी आहे की आमच्या सगळ्यांमध्ये 8 अंतर आहे. त्यामुळे माझे आई बाबा आणि त्याचे आई बाबा यांच्या लग्नात 8 अंतर आहे. ह्याच्यात आणि माझ्यात 8 अंतर आहे. माझी बहीण आणि ह्याची बहीण यांच्यात सुद्धा 8 अंतर आहे. किंवा असं असं खूप, त्यामुळे इतकी क्लोज फॅमिली आहे आमची. तर आम्ही असं काहीतरी ठरवायचो आणि आम्ही म्हणजे आई वडील ठरवायचे आणि असे फोटो काढायचे. पण मी आता असा एक फोटो ऋग्वेदचा सुद्धा काढला आहे. तर काय आम्हाला बघायला मिळणार नाहीये इतके माहिती आहे आम्हाला. मागचा इंटरव्ह्यू फार फेमस झाला तुझा ऋग्वेदचा. आय नो, आय नो, बघितला मी तो. यस, ओके. पुढचा फोटो आहे. हा पुण्याचा फोटो आहे आणि हा आम्ही रिक्रिएट पण केला होता. सो ह्याचा अजून एक जो फोटो आहे तोही तुम्हाला लावता आला तर प्लीज लावा. लहानपणीच, अर्थात हा फ्रॉक आईनं यातलं काहीतरी विणलंय, मला माहित नाही, दीक्षाचा जो आहे तो. आणि हे खेळलं तेव्हा हायवेवरती जे बसतात ना, त्या तसल्या एका ह्याच्याकडनं ते घेतलं होतं, सॉफ्ट टॉय. ते आम्ही लहान असताना, अर्थात ते घरात होतं, कपाटात असायचं. मग त्यानंतर एका पॉईंटला ते आत गेलं आणि मग ते आत गेलं आणि कित्येक वर्ष आतच होतं. आणि मग त्या खोली आवरताना आम्ही खूप मोठे झाल्यानंतरचा, म्हणजे जो दुसरा फोटो तुम्हाला कदाचित दिसेल, तर त्याच्यात आम्ही त्या वयाचं असताना आम्हाला ते पुन्हा सापडलं. आणि कर्मधर्म सहयोगाने आमच्याकडे सेम रंगाचे तसेच कपडेही सापडले मोठे झाल्यानंतरचे, त्यामुळे आम्ही तो रिक्रिएट पण केला. पण अशी लहानपणीची खेळणी आत्ताही सापडली की फार नॉस्टॉल्जिक व्हायला होतं. म्हणून मी म्हटलं की हे आतात गेलं, ठीक आहे, बाहेर गेलं असतं तर कदाचित ही आठवण रिक्रिएट करता आली नसती, पण ते झालं. आणि अशी काही आत्ताही माझी खेळणी आहेत, माझे माझ्या काही गाड्या आहेत, काही लाकडी ट्रक्स आहेत जे ऋग्वेदही आत्ता वापरतोय. हो, ओके. नेक्स्ट फोटो आहे. हा हेमन बावरे या मालिकेच्या सेटवरचा फोटो आहे. आणि हे कुत्रं असंच, कुत्राचं पिल्लू आमच्या सेटवरती फिरत होतं आणि मला अत्यंत आवड असल्यामुळे आम्ही ते पाळलंही होतं सेटवर. पण ते नंतर सीनच्या मध्ये मध्ये इतकं ओरडायला लागलं की ते आम्हाला सोडून द्यावं लागलं. कारण ते आपलं लाडकारा लाडकारा म्हणून घ्यायचं पायाशी, सीन थांबायचं मध्येच, मग रडायचं, ओरडायचं, केकटायचं आणि मग ते बाहेर कुठेतरी नको नको तिकडे शिशू करायचं. पण मग त्याला एकदा सोडल्यानंतर मला माहित नाही ते कुठे गेलं काय. पण हेमन बावरेच्या सेटवरचा फोटो आहे. काय नाव ठेवलेलं त्याचं? नाही आठवत आता. ओके, हा फोटो खास आहे असं मला वाटतं. हा तुझ्यासाठी हा खूप खास असेल. मॅगी, मॅगीचा पहिला फोटो. मॅगीला जेव्हा आणलं तेव्हाचा फोटो आहे हा. तेव्हा दीक्षा, माझी बहीण, ती इथे नव्हती, तिच्यासाठी सरप्राईज होतं. आणि तिला आणलं आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा तिनं घरात आल्या आल्या ज्या पायपुसणार शू केली ते पायपुसणं आहे. आणि घरभर ती खेळली होती, तो तिचा बॉल आत्ताही दिसतोय मागे. आणि तेव्हा असं खूप छान दाट केस होते, बऱ्यापैकी पुरळे होते, तेव्हा तिचं नाव मॅगी ठेवा असं वाटलं, म्हणून एमजी मॅगी. आता
मॅगीची आठवण येते. शी इज नॉट देअर, शी शी इज नो मोर. मग अशी प्रेझेंट नाहीये आपल्यात, पण अर्थात ती घरात आहेच, कारण ती जेव्हा गेली 10 वर्षाची होती, तिला आम्ही आमच्या घरातच पुरलेलं आहे, त्यामुळे ती तिथेच आहे, बागेत आहेच ती. ती नेहमी जिथे बसते त्याच, ती जिथे नेहमी बसते त्याच ठिकाणी ती आताही आहे. ओके. आई आणि मी, बाबांनी काढलेला सगळ्यात आवडता फोटो आहे माझा. मी बाबांना अजूनही मी विचारतो त्यांना की हे कसं मॅनेज केलं तुम्ही ही फ्रेम आणि हे सगळं, पण त्यांनी काही असं ठरवून हा काढलेला नाही आहे फोटो. पण आय थिंक आम्ही पाचगणीचा फोटो असावा असं मला वाटतंय. पुन्हा तेच वाईला राहायचो आणि तिथनं जवळच आहे. नाही 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 नाही, डोंगर येतो. हो हो हो. आणि आम्ही आमच्याकडे तेव्हा ती आय थिंक इंडस सुझुकी नावाची एक ती लाल रंगाची बाईक होती, त्या बाईकवर आम्ही त्या टाकीवर मला ते बसवायचे किंवा आईच्या कडेवरच असेल कदाचित, मी ती खूप लहान होतो तेव्हा. आणि आम्ही त्या अनेक फेऱ्या तिथे मारलेल्या आहेत, त्याच्यापैकी एखाद्या ट्रिपमध्ये हा बाबांनी काढलेला फोटो आहे. हाही मला खरं तर रिक्रिएट करायचा आहे कारण खूप छान फोटो आहे. पण हे लायटिंग आणि इतकं छान, मुळात प्रियांकाची वेणी कधी कधी घालेली मला माहीत नाही, पण हाही फोटो रिक्रिएट करायचा आहे मला. फोटो रिक्रिएट करण्यासाठी त्यासाठी मला हे, बट माझ्या सगळ्यात आवडीचे जे फोटो असतात त्यातला हा एक फोटो आहे. नेक्स्ट फोटो आहे. मंगेश कदम, लीना भागवत. माझं पहिलं व्यावसायिक नाटक गोष्ट तशी गमतीची होणार असून, मी अगरची मालिका चालू होती तेव्हा आम्ही नाटक केलं आणि नाटकाचे आम्ही 450+ जास्त प्रयोग केले. त्यातला हा जो प्रयोग आहे हा, याच्यासाठी आम्ही गेलो होतो सिंगापूरला. सो हे सिंगापूरचं आहे हे मला नक्की आठवत आहे. सो एका कुठल्या तरी थीम पार्कला आम्ही गेलो होतो आणि मीच त्यांना घेऊन जायचो, कारण मग तेही एक्सायटेड असायचे, पण फिरायचं म्हटलं की ते मला पुढे करायचं की हां तू तिकीट्स काढ, तू बोल, काढ ॲज अन म्हणजे तू बोल, कारण तिकडे जाऊन त्यांच्याशी बोलायचं. आणि बरं, आमच्या प्रत्येक परदेश दौऱ्याचा काही ना काहीतरी किस्सा असतो, होताच म्हणजे प्रत्येक परदेश दौऱ्याला बऱ्यापैकी आमचं कधीतरी ट्रेन मिस झाली, फ्लाईट मिस झाली, असं खूप काय काय झालेलं आहे. त्यामुळे या दोघांकडे सुद्धा आमच्या परदेश दौऱ्यांचे खूप किस्से आहेत, तर त्यातलाच हा एक दौरा. पुढचा फोटो आहे. वन वे तिकीट माझी पहिली फिल्म आणि फिल्मचं पहिलंच सगळ्या ऍक्टर्स एकत्र रीडिंग, तर तेव्हा सचित पण दिसतोय, गश्मीर दिसतोय, अमृता दिसतीये, सुरेश पै दिसत आहेत आणि आणखीन कोण कोण मला आत्ता आयडेंटिफाय होत नाही आहेत त्याच्यात. पण पहिली फिल्म अर्थात आणि ही सगळी सिनियर मंडळी, कारण फिल्म्स यांनी आधी केलेल्या होत्या, तर माझ्यासाठी हा फोटो काय हे ती जर्नीच सगळी, कारण परदेशात आम्ही शूट केलं आणि मग त्या सगळ्या मेमरीज कायम आहेतच स्मरणात. ओके. नेक्स्ट फोटो आहे. अवॉर्ड्स. ओके. झी ची काही आहेत, मिकताचं दिसतंय, संस्कृती कलादर पण दिसतंय आणि ती गळ्यात जी सगळी मेडल्स आहेत माझी, ती सगळी स्विमिंगची मेडल्स आहेत माझी. कारण मी आत्ता ॲक्टर असलो किंवा त्याच्या आधी जर इंजिनिअरिंग केलं असलं तरीसुद्धा शाळेत जेव्हा होतो तेव्हा कॉम्पिटेटिव्ह स्विमिंग करायचो आणि कळव्याला, मनीषा नगरला जो एक स्विमिंग पूल आहे तिकडे उमेश उतेकर म्हणून माझे कोच होते आणि पुण्याला जेव्हा मी शिकायचो तेव्हा विनय मराठे म्हणून माझे कोच होते. सो या दोन कोचेसच्या अंडर मी माझं स्विमिंगचं करिअर सगळं घडवलं आणि त्यांच्यामुळे आणि माझ्या आईबाबांनी जी काही सॅक्रिफायसेस केली, मला सतत ते प्रॅक्टिसमध्ये त्यांनी ठेवलं, या सगळ्यामुळे नॅशनल स्विमर होऊ शकलो आणि इतके सगळे मेडल्स कमावू शकलो. आणि ह्याच जोरावर मी जेव्हा ऑस्ट्रेलियात मास्टर्स करत होतो इंजिनिअरिंग नंतर, तेव्हा यान थॉर्प हा ऑस्ट्रेलियाचा सगळ्यात मोठा जो स्विमर आहे त्याच्या पूलवरती मला नोकरी करता आली, ते सगळं ह्या सगळ्या कमावलेल्या मेडल्समुळे आणि अर्थात त्यानंतर मी अभिनय क्षेत्रात आल्यानंतरची ही सगळी अवॉर्ड्स आहेत, तर ती एक मला संपत्ती असं वाटतं माझ्याकडची. बँक बॅलन्स किती असतो ह्याच्यापेक्षा सुद्धा प्रेक्षकांचं प्रेम आणि या अशा ट्रॉफीज बक्षीस. ओके. शेडचा फोटो आहे. सुनंदन लेले सर, त्यांच्या पुण्याच्या घरी गेलो होतो तेव्हाचा फोटो आहे आणि सुनंदन सरांना धोनीनी त्याची ही जर्सी दिलेली आहे, तो त्यांच्या घरी आला होता आणि
ते अजून एक मला किस्सा सांगवते, ज्या मी खुर्चीत बसून गप्पा मारत होतो त्या खुर्चीत म्हणे काही महिन्यांपूर्वीच सचिन तेंडुलकर येऊन बसला होता, मुलीचा वाढदिवस होता आणि सरप्राईज झाला होता. मला असं आलं की हीच ती खुर्ची आहे, मी आपल्याला कशाचं कौतुक वाटू शकतं, पण ती खरंच त्या स्थानी आहेत. त्यांना उगाच देव म्हणत नाही आपण या सगळ्या मंडळींना. तर यांच्याकडे तर कित्येक किस्से आहेत, म्हणजे त्यांच्या घरी जाऊन बसायचं फक्त आणि एक एक किस्से ऐकायचे. तर हा याच्यावरती आय थिंक सगळ्या टीमच्या सह्या पण आहेत आणि ती धोनीची जर्सी आहे, त्यामुळे अगदी धोनीला असं बघितलं नसलं तरी त्याची जर्सी का होईना अशी बघितली. शशांक थँक्यू, थँक्यू सो मच. कसं वाटलं तुला हे सेगमेंट? असं वाटलं, खूप इंटरेस्टिंग सेगमेंट आहे. म्हणजे मी असं अनेकदा गमतीत म्हणतो की तुमच्या बास्केटमध्ये काय किंवा तुम्ही डब्यात काय आणतापेक्षा असे काही सेगमेंट्स मला जास्त आवडतात, त्यामुळे थँक्यू. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बझला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.